बघा आज आपण बनवणार आहे अख्ख्या मुगाची अशी मस्त टेस्टी आणि पौष्टिक अशी भाजी। ते हिरवेगार मुग असतात ना, त्याची ती आपण अशी रेसिपी करणार आहे। तर व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे अख्ख्या मुगाची भाजी। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आज आपण अशी वेगळी आणि मस्त अशी रेसिपी करणार आहे। ती म्हणजे जे आपले मूग असतात ना, अख्खे मूग, हिरवे मूग असतात बरोबर का आपले, ते त्याचे आपण मस्त पैकी भाजी बनवणार आहे। शक्यतो ही भाजी जास्त करून ग्रामीण भागातच होती, खेड्यातच अशा प्रकारे भाजी बनती। तर चला रेसिपीला सुरुवात करू, पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो घंटीचं बटन अवश्य दाबा। तर त्यासाठी लागणारं साहित्य हे मी अख्खे मूग, हे बघा अशा प्रकारे मूग असतात, अख्खे मूग आहेत हे, याचे आपल्याला भाजी बनवायची। आणि हे मूग आपण काय केलेलं, ह्याला तीन कुकर मध्ये घालून तीन शिट्ट्या देऊन हे असं शिजून घेतलं, शिजून घ्यायचे। त्यासाठी हे शेंगदाण्याचं कूट, हे मीठ, हे जिरी मोहरी, हळद, तेल आणि हिरवी मिरची, लसूण हे टेचून घेतले, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो। तर खूपच अशी सोपी रेसिपी आणि महत्वाची पौष्टिक आणि खायला चवीला एकदम भारी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ही कढई आता आपण गॅसवर गरम केलेली आहे। आता त्यामध्ये आपण थोडस तेल घालणार आहोत, आपल्याला जेवढं पाहिजे असेल त्याच प्रमाणात टाकायचं। त्यामध्ये आता आपण जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत। जिरे मोहरीची फोडणी दिल्याने कसं वासाचा भाज्यांना मस्त सुटते। आणि थोडीशी कढीपत्ता टाकणार आहोत। आणि कढीपत्ता टाकल्यानंतर आपण हा कांदा याच्यावरून घेतलेला, तो कांदा आपला व्यवस्थित असा टाकून घ्यायचा, म्हणजे लालसर असा कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये। आता हा बघा कांदा टाकलेला आहे, आता आपण लालसर असा परतून घेणार आहे। हे बघा आपला अशा प्रकारे आता आपण हा कांदा परतून घेतलेला आहे तेलामध्ये। आता आपण आपण हिरवी मिरची टाकून घेतलेली तेलामध्ये, अशी टाकून घ्यायची व्यवस्थित। आणि जास्त तिखट पण नाही करायचं, आपल्या अंदाजानुसारच करायचं, ते सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं। आणि ते असं परतल्यानंतर आपण हे टमाटो करून घेतलेलं आहे ना, ते टमाटो टाकायचं। आणि ही भाजी केल्याने खूप छान होते, म्हणजे तुम्ही घरी नक्की करा। आणि खेड्यात पण अशा प्रकारे खूप भाज्या करतात, मुगाचे म्हणलं ना खूपच छान लागतो भाजी। आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो असं बारीक होतं केलं। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत, हळद जास्त पण नाही टाकायची कारण का कडू पण आहे तो। आता हे सर्व असं मसाले परतून घ्यायचं, थोड्या वेळ जरा असं परतून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे आपले हे फ्राय झालेले आहे तेलामध्ये। आता आपण हे मुगाचे असं उकडले, ह्यामध्ये आपण तेलात टाकणार आहोत आणि ते असं मस्त तेलामध्ये फ्राय करणार आहोत, म्हणजे मसाले असं सर्व असं लागतं त्यामध्ये। आणि असं फ्राय केल्यानंतर ना काय करायचं, आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढंच टाकायचं। कारण का मिरची वाटताना पण आपण टाकलेलं आहे, मीठ टाकल्याने कसं पाणी सुटतं थोडंसं। आणि हे असं हलवून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी ओतणार आहोत। तर हे बघा मी पाणी ओतणार आहे, म्हणजे हे थोडंसं शिजून घेतलं, जास्त वेळ पण शिजवायची गरज नाही कारण का आपण ते उकळून घेतलेलं असतं। आता ह्याला आपण उकळी फुटेपर्यंत असंच ठेवायचं, झाकण नाही ठेवायचं। हे बघा कशी आपली मस्त अशी उकळी फुटलेली आहे। आणि बघा अशा प्रकारे अशी तयार होते भाजी। आता यामध्ये आपण काय करणार आहोत, थोडंसं कूट टाकणार आहोत, आपल्याला लागेल असं ते अंदाजानुसार आपण टाकून घ्यायचं। आणि असं कूट टाकल्यानंतर असं हलवून घ्यायचं आणि एक मिनिट झाकण ठेवायचं, थोडंसं असं झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा, म्हणजे थोडीशी तरी येते त्याला। हे बघा अशा प्रकारे ठेवायचं, म्हणजे आपली भाजी तयार झालेली असं समजायचं। हे बघा अशा प्रकारे आपली मुगाची भाजी झालेली आहे। आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूप सोप्या पद्धतीची आहे। आणि भाकरी संग खायला खूप छान लागते, भाकरी आणि भात आणि मुगाची भाजी खूपच भारी लागते। आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।